नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट झणझणीत आणि पारंपरिक असे दाणे लावून दुधी भोपळा किंवा लायलाच्या भोपळ्याची रेसिपी। खानदेश आणि वराडातील हा पारंपरिक दुधी भोपळ्याच्या भाजीचा प्रकार आहे। जेव्हा आपल्याला वरण वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल आणि फक्त एकच भाजी बनवायची असेल अशा वेळी ही लायलाची भाजी बनवून बघा, खूप मस्त लागते। आणि पोळी भाकरी कुस्करून खायला किंवा भातावर घेऊन खायला अप्रतिम लागते। ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते देखील ही भाजी खूप आवडीने खातात। चला तर मग बघूयात आता याची कृती। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे साधारण दीड पाव हा दुधी। शक्यतो कोवळा आणि नाजूक दुधी बघा, ह्याची भाजी खूप मस्त होते। आणि दोन टेबलस्पून चवळी, हे चवळीचे दाणे मी साधारण 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवले आहे। जेव्हा पावसाळ्याचा सीझन असतो किंवा उन्हाळ्याचा सीझन असतो चवळीच्या शेंगा ओल्या विकत मिळतात तेव्हा ओल्या दाण्यांचा वापर करतात। तुमच्याकडे जर चवळीचे हे दाणे नसतील तर ह्याऐवजी तुम्ही तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये हे चवळीचे दाणे घालूया। भिजवलेलं पाणी काढून टाका आणि हे धुवून चांगल्या पाण्यामध्ये ठेवा। सर्वप्रथम इथे एका भांड्यामध्ये हे चवळीचे दाणे आपण अर्धवट शिजवून घेऊया। तुम्ही याऐवजी जर भिजवलेली तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ वापरत असाल तर ती याप्रमाणे अगोदर शिजवली नाही तरी चालेल, भाजी शिजताना देखील ते व्यवस्थित शिजतात। थोडस उकड झाकण ठेवू आणि अर्धवट आपल्याला हे शिजवायचं आहे। चवळीचे दाणे शिजताय तोपर्यंत एका कढईमध्ये आपण चवीनुसार हिरवी मिरची भाजून घेऊ। यामध्ये थोडस तेल घालूया आणि तेलावर ही मिरची व्यवस्थित भाजून घेऊ। ही भाजी झणझणीत खूप मस्त लागते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता। तुम्ही बघू शकता मिरची व्यवस्थित भाजून झाली। आता आपण ही काढून घेऊया। त्यानंतर दुधी कापून घेऊया। मी इथे वापरलेला जो दुधी आहे हा खूप कोवळा आणि नाजूक आहे आणि ताजा देखील आहे, त्यामुळे मी याची साल काढणार नाही। तुमचा दुधी जर जरट असेल तर तुम्ही त्याची साल काढून घ्या। हे बघा दुधी कापून झाल्यानंतर त्याचा हा देठाकडचा भाग थोडासा चाखून बघा। कडू असेल तर दुधी भोपळा फेकून द्या। ह्या कडू दुधी भोपळ्यामुळे फूड पॉइझनच्या बऱ्याचशा केसेस आजकाल येत आहेत, त्यामुळे हे आवर्जून करा। आता आपण हा बारीक कापून घेऊया। आमच्याकडे मी शक्यतो दुधी हा बारीक कापून घेते म्हणजे मुलांना मोठ्या फोडी भाजीमध्ये आवडत नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या दुधीला कापून घ्या। खूप कोवळा असल्यामुळे हे बघा बियांचा भाग देखील मी काढणार नाही, फक्त या प्रकारे याचे बारीक तुकडे करून घेणार आहे। दुधी कापून झाला, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या भाजलेल्या हिरव्या मिरची घालायच्या आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, छान मोठ्या मोठ्या लसूण पाकळ्या वापरा। आणि अर्धी वटी भाजून साल काढलेले शेंगदाणे। हे बघा मी अर्धवटच ह्या शेंगदाण्याची साल काढली आहे, अगदी पूर्ण साल काढण्याची गरज नाही। आता थोडस पाणी घालून आपण ह्याचं वाटण वाटून घेऊया। या भाजीमध्ये कुठलाही मसाला काळा मसाला वगैरे वापरत नाही, शेंगदाण्याच्या वाटणात ही भाजी बनवलेली असते, म्हणून ह्याला दाणे लावून भाजी किंवा लायलाची भाजी असं म्हणतात। हे बघा शेंगदाण्याचं वाटण वाटून झालं। हे बघा हे चवळीचे दाणे देखील अर्धवट शिजले आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वप्रथम कढईमध्ये साधारण 2 ते 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे घालूया, हळद आणि दुधी घालूया। आता
मध्यम गैस वर हा दुधी आपल्याला थोड़ा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हे बघा दुधी परतून झाला आणि थोड़ा मऊ देखील झाला आहे। आता यामध्ये हे शेंगदाण्याचं वाटण घालूया। आता मंद गैस वर हे वाटण देखील आपल्याला 2 ते 3 मिनिट या भोपळ्यासोबत परतवून घ्यायचं आहे। गैस ची फ्लेम मंद ठेवा आणि हे 2 मिनिटांसाठी परतवून घ्या। हे दाणे लावून भाजीचं जे वाटण आहे हे वाटण बनवण्याचा एक वेगळा प्रकार देखील खानदेशात आहे। थोडा वेगळ्या पद्धतीने ते बनवतात तो प्रकार देखील आपण बघूयात। शेंगदाण्यासह अजून काही वेगळ्या जिन्नसांचा वापर त्यामध्ये केलेला असतो। हे बघा हे भाजून झालं आहे। आता यामध्ये शिजवलेले चवळीचे दाणे घालूया। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा। चवळीचे दाणे हे बऱ्यापैकी शिजले आहे आणि भोपळा देखील मऊ झाला आहे, त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन भाजी किती पातळ किंवा घट्ट असर हवी आहे त्यानुसार पाणी घाला। हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी शिजल्यानंतर हे आणखी घट्ट होईल। चवीनुसार मीठ घालूया। तुम्हाला जर भाकरी चुरून यामध्ये खायची असेल तर भाजीची कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवा। आता यावर अर्धवट किंवा उकट झाकण ठेवून आपल्याला मध्यम ते मंद गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। झाकण घट्ट बंद करू नका। ही शेंगदाण्याच्या वाटणातली भाजी असल्यामुळे ती उफाळून वरती येते आणि भाजी खाली सांडते, त्यामुळे अर्धवट झाकण ठेवा। हे बघा भाजी व्यवस्थित शिजली आहे। बघा भोपळा अगदी मऊ शिजला आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, मस्त भरपूर कोथिंबीर घाला। अतिशय चविष्ट आणि झणझणीत असा दाणे लावून भोपळा किंवा लायलाचा भोपळ्याची भाजी तयार। ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा, अगदी भातावर घेऊन खायला सुद्धा अप्रतिम लागते। नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।